विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4.4 यामधलं तिसरं एक्झाम्पल, पाच क्वेश्चन 5 मधील तिसरं एक्झाम्पल आहे, इंटिग्रेट अंडर रूट एक्स अपॉन ए क्यूब मायनस एक्स क्यूब डी एक्स. गिवन एक्झाम्पल ॲज इट इज लिहून घेतलं मी. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, दिसतोय, अंडर रूट एक्स अपॉन ए क्यूब मायनस एक्स क्यूब. आता याला एक स्टेप सिम्प्लिफाय करतो मी, रूट सेपरेट करतो. हा वरती रूट एक्स होईल आणि डिनोमिनेटरमध्ये एका रूटमध्ये ए क्यूब मायनस एक्स क्यूब डी एक्स रूट सेपरेट केले आपण. यानंतर आणखी एक स्टेप मी करतो. हे जे आहे बघा, लक्ष द्यायचं इथे, अंडर रूट याला रूट एक्स तसंच अंडर रूट मध्ये याला ए क्यूब चा असा जर स्क्वेअर केला आपण, करू शकतो स्क्वेअर, स्क्वेअर रूट गेले ए क्यूबच राहील. तसंच याचाही कन्वर्ट करू शकतो आपण, अंडर रूट मध्ये एक्स क्यूब आणि त्याचा स्क्वेअर डी एक्स, स्क्वेअर स्क्वेअर रूट गेले एक्स क्यूब तसंच राहील. आता याला आपण इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. इंडेक्स फॉर्म मध्ये म्हणजे कसं होईल, इंडेक्स फॉर्म करण्यासाठी वरती एक्सचा इंडेक्स जो आहे किंवा त्याला रूट एक्स तसंच ठेवू आपण, हा रूट मध्ये कसं होईल लक्ष द्यायचं आहे. ए चा इंट क्यूब आहे आणि इथे स्क्वेअर स्क्वेअर रूट गेले तर 3/2 ए चा क्यूब होईल. काय होईल, ए रेस टू पॉवर हा क्यूब आणि रूटचा 2 हा इथे गेला डिनोमिनेटरमध्ये याचा स्क्वेअर. इंडेक्सचा इंडेक्स असेल तर मल्टिप्लिकेशन 2 जाईल. तसंच इकडे पण एक स्टेप काय होईल, हा एक्सचा इंडेक्स क्यूब तसंच राहील अपॉन 2 रूटचा आणि त्याचा स्क्वेअर डी एक्स. आता याच्यामध्ये हे झाल्यानंतर आपण पुट करणार आहे, पुट एक्स रेस टू पॉवर किती 3/2 इज इक्वल टू टी. याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव टू एक्स केला आपण, इंडेक्सने एक ने कमी होणार. मी थोडं फास्ट कॅल्क्युलेशन करतो, तुम्ही प्रॅक्टिस करा. एक्स 3/2 मायनस 1 म्हणजेच काय होईल, हा 3/2 तर आधी तसाच येईल आणि एक्सचा इंडेक्स एक ने कमी म्हणजे 3/2 मायनस 1, मायनस 1 म्हणजे इकडे क्रॉस केला 2 होईल, 3 मायनस 2 म्हणजेच 1/2 राहील. डी एक्स इज इक्वल टू डी टी आणि 1/2 म्हणजे रूट येतं. याचं झालं रूट एक्स, डी एक्स इज इक्वल टू काय होणार, हा 2/3 होईल, 2/3 डी टी. मग हा न्युमरेटरमध्ये जो रूट एक्स आणि डी एक्स आहे दिसतोय, रूट एक्स डी एक्स याचा डी टी झाला 2/3 डी एक्स. हा 2 वरती गेला 3 डिनोमिनेटरमध्ये. मग असं होईल आपलं एक्झाम्पल. देअरफोर आय इज इक्वल टू काय होणार आहे, व्हॅल्यू पुट केल्यानंतर 2/3 डी टी वरती घेतला मी, इकडे रूटमध्ये ए तर तसंच राहील, 3/2 चा स्क्वेअर मायनस टीचा स्क्वेअर डी टी, डी टी इकडे लिहिले आपण, सॉरी, हा 2/3 बाहेर घेतला आपण तर 1/a² मायनस एक्स स्क्वेअर रूटमध्ये आहे. हा जे हे जे आहे सगळं रूटमध्ये आपला सगळं, कारण इकडे रूटमध्ये आहे ना, हे वरती दिसतो ती पायरी बघा, रूटमध्ये आहे, हे रूट तसंच ठेवलं इकडे. मग 1/√ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे, साईन इनवर्स
काय असतो एक्स अपॉन ए, मग एक्स अप्लाय टी, टी अपॉन ए, ए ची व्हॅल्यू आपली किती 3/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता टी ची व्हॅल्यू मी यामध्ये पुट करतो, देअरफोर आय इज इक्वल टू 2/3 साईन इनवर्स टी ची व्हॅल्यू किती आहे एक्स रेस टू पॉवर 3/2 आणि ए रेस टू पॉवर 3/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे दोन्ही याला तुम्ही असं करू शकता, शेवटची पायरी आय इज इक्वल टू 2/3 साईन इनवर्स एका ज्याच्यात एक्स अपॉन ए आणि त्याचा इंडेक्स होईल किती 3/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे झालं एक्झाम्पल 3. यानंतर पुढचं एक्झाम्पल बघू आपण, तो म्हणजे चौथं. दुसरा पेपर घे तुम्ही, त्यासाठी लक्ष द्यायचं आहे. फोर्थ एक्झाम्पल आपण घेऊ यामध्ये. फोर्थ एक्झाम्पल असं आहे, इंटिग्रेशन ऑफ दिसतोय ई रेज टू पॉवर एक्स अपॉन 5 - 4e^x मायनस ई रेज टू पॉवर 2x dx. कसं थिंक करायचा, एक्स रेजचा स्क्वेअर होतो, ई रेज टू पॉवर एक्सचा स्क्वेअर केला आपण तर 2x होणार. म्हणून इथे 5 - 4x - x² x² - 4x तसं करू शकता तुम्ही. तीन टर्म्स आपल्याला ट्रायनॉमियल मिळेल, पण उलट क्रमाने आहेत. लेट आय इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल ॲज इट इज ई रेज टू एक्स दिसतोय अपॉन 5 - 4e^x - e^2x. एक पायरी ॲज इट इज ठेवतो मी. याला तुम्ही पाहिजे तर असा बदल करू शकता, ई रेज टू एक्स अपॉन 5 - 4e^x - e^2x² यांचा प्रॉडक्ट होईल 2x. मग आपण पुट ई रेज टू एक्स टी ठेवलं तर टी स्क्वेअर मायनस 4t + 5 उलट क्रमाने येणार आहे, तसंच ठेवू आपण. पुट ई रेज टू एक्स इज इक्वल टू टी, देअरफोर ई रेज टू एक्सचा डेरिवेटिव्ह काय असतो, डिफरन्शिएट करायचा आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज जे आहे तेच टर्म्स राहणार, ई रेज टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. आणि न्युमरेटरमध्ये आपला हेच आहे, ई रेज टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग देअरफोर आपला एक्झाम्पल असं होईल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/ करतो मी, कन्फ्यूज होता तुम्ही, इकडे हा डी टी राहील कारण ई रेज टू एक्स न्युमरेटरचा आणि डी एक्स याचा डी टी लिहिलं. खाली 5 - 4t - t². आता याला उलट क्रम आहे तो तसाच ठेवतो मी, म्हणजेच काय होईल लक्ष द्यायचं आहे. कन्फ्यूज होऊ नका, क्रम बदलत नाही मी. हा -t² झाला, बरोबर आहे. इथे -2 × 2t, इथे याला आपण मग 2 चा स्क्वेअर किती 4 पाहिजे आपल्याला, किती पाहिजे 4, -4 पाहिजे. हा -4 घेतला, +4 केला इकडे, आणि हा आधीचा 5 परत घेतो, जरा जागा कमी पडली, लक्ष द्यायचं आहे. 1/ हा -t² ॲज इट इज, -2 × 2t × 2 a² - 2ab + b. आता b ची व्हॅल्यू 2 होत आहे म्हणून इथे -4 + 4 आणि हा आधीचा +5. नाही कळलं,
आता इथे हा 9 होईल 1 अपॉन लक्ष द्यायचं पुढच्या पायरीमध्ये क्लियर होते का बघा 5 प्लस 4 हा प्लस 4 मायनस 4 घेतला त्यातला प्लस 4 9 झाला 9 या सगळ्यामधून आपण निगेटिव्ह बाहेर काढलं तर मिळेल आपल्याला काय मिळेल लक्ष द्यायचं आहे जर निगेटिव्ह बाहेर काढलं तर हा टी स्क्वेअर पॉझिटिव्ह होईल टी स्क्वेअर हा पण पॉझिटिव्ह होईल प्लस 2 इंटू 2 टी प्लस 4 डी टी पहिल्या पायरीतही करता आलं असतं पण मी केलं नाही मुद्दाम इथे 1 अपॉन हा झाला 9 मायनस कशाचा स्क्वेअर आहे टी प्लस 2 चा स्क्वेअर डी टी आता हे झालं 3 चा स्क्वेअर आहे हा त्याला कट करून 3 करून टाकतो मी म्हणजे एक पायरी वाचेल आपली 3 चा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचा फॉर्म्युला आठवतो तुम्हाला साईन इन्व्हर्सच असतो काय असतो इज इक्वल टू साईन इन्व्हर्स काय असतो एक्स अपॉन एक्स आपला आहे टी प्लस 2 अपॉन ए म्हणजे आपला आहे 3 चा स्क्वेअर हा असेल प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन देअरफोर आय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स टीची व्हॅल्यू पुट करतो मी टीची व्हॅल्यू काय होती ई रेस टू एक्स प्लस 2 अपॉन 3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हे झालं एक्झाम्पल 4 यानंतर आणखी एक एक्झाम्पल घेतो मी तो छोटस आहे पाचवा हा पेज बाजूला करतो समजून घ्या डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे पुट करायचं आहे मेथड तीच आहे हा एक पाचवा एक्झाम्पल आहे यातला दिसतोय बघा लक्ष द्या थोडं पेपर ओके करतो मी ओके पाचवा एक्झाम्पल आहे ए रेस टू पॉवर एक्स अपॉन रूटमध्ये 1 मायनस एचा पॉवर 2x dx आता 2x म्हणजे तो ए रेस टू पॉवर एक्सचा काय असणार आहे स्क्वेअर असणार आहे म्हणजे असं होईल दिसतोय लेट आय इज इक्वल टू इथे इंटिग्रेशन पाहिजे ए रेस टू एक्स अपॉन रूटमध्ये 1 मायनस ए रेस टू पॉवर 2x dx एक पायरी सोपे रूप देतो ए रेस टू पॉवर एक्स ॲज इट इज लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला माहिती पाहिजे घातांकाचे नियम 1 मायनस ए रेस टू एक्सचा हा स्क्वेअर होतो dx नाही कळलं इंडेक्सचा इंडेक्स असेल तर मल्टिप्लिकेशन असतो एक्स इंटू टू 2x म्हणजे वरचा 2x आहे ॲज इट इज पुढे इथपर्यंत झाल्यानंतर आपण डायरेक्ट याच्यामध्ये पुट करणार आहे ए रेस टू एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएट केलं एक्स डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळेल आठवतं का फॉर्म्युला ए रेस टू एक्सला डिफरन्शिएट केलं तर ए रेस टू एक्स तसाच राहतो आणि लॉग ए dx इज इक्वल टू डी टी फॉर्म्युला हायलाईट करा लक्ष द्या फॉर्म्युल्याकडे खूप वेळा ते आलं की तुम्हाला येईल आपल्याला इथे ए रेस टू एक्स dx ठेवायचं फक्त देअरफोर ए रेस टू एक्स dx इज इक्वल टू काय येणार आहे डी टी अपॉन लॉग ए ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहे यामध्ये मग आपला एक्झाम्पल होईल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन अंडररूटमध्ये 1 मायनस ए रेस टू एक्स टी ठेवला आपण तर टी स्क्वेअर होईल डी टीची व्हॅल्यू काय आहे डी टी अपॉन लॉग ए आता लॉग ए कॉन्स्टंट आहे का कळतं ते आधी तुम्ही लिहू शकता म्हणजे असं होईल बाहेर घेतलं तर 1 अपॉन लॉग ए कॉन्स्टंट बाहेर घेतलं याचा फॉर्म्युला आहे
साइन इनवर्स 1 चा स्क्वेअर 1च असतो, 1² - a² - x² आपला फॉर्म्युला आहे एक्स अपॉन ए. मग एक्स जो आहे आपला तो काय आहे, ए रेस टू एक्स, इथे साइन टी राहील फक्त. एक्स अपॉन ए, ए ची व्हॅल्यू 1, ते लिहिण्याची गरज नाही, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग देअरफोर असं होईल शेवटचं आन्सर, आय इज इक्वल टू 1 अपॉन लॉग a साइन इनवर्स टी ची व्हॅल्यू ए रेस टू एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. अशा प्रकारे हा एक्झाम्पल यातला 5वा झाला आहे. बाकी उदाहरण आपण नंतर बघू. तुम्ही सबस्क्राईब करा, इतरांना सांगा, बघा, जेवढे जास्त बघतील तेवढं मला समाधान मिळेल. तुम्ही इतरांना लिंक शेअर करा, त्यामुळे तुमचं काही लॉस होणार नाही. आपण एकमेकाच्या सहकार्याने शिकू शकतो, मदत करणं आपला कर्तव्य असतो. बेस्ट ऑफ लक.